माहूर आणि किनवट तालुक्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य तथा उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त माहूर इथे रेणुका देवीची महाआरती यासह महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. माहूर आणि किनवट तालुक्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य तथा उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त माहूर इथे रेणुकादेवी महाआरती यासह महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अंजनखेड येथे ज्योतिबा खराटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झालाय. बुधवारी खराटे यांच्या वाढदिवसानिमित्त अंजनखेड ते रेणुकादेवी मंदिरापर्यंत शेकडो युवकांनी पदयात्रा काढली. युवा नेते यश खराटे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शिवसेनेच्या धोरणांप्रमाणे 20% राजकारण आणि 80% समाजकारण हा मूलमंत्र मणी धरून महारक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली. आदर्श गावकरी वाढदिवस अंकाचे विमोचन खराटेंच्या मातोश्री लीलाताई खराटे, पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या विमलाताई खराटे, जय खराटे, यश खराटे, तालुका प्रमुख दीपक रावजी कन्नलवार, निर्धारी जाधव, पंचायत समिती सदस्य उमेश जाधव, अंबादास राजूरकर, नगरसेवक दीपक कांबळे, राजाराम गंधेवाड, विकास कपाळे, रुपेश कोवे, अभिषेक जयस्वाल, नितीन कन्नलवार, विनोद भारती, कार्तिक बेहरे आदींच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलाय. नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या ब्लड कॅम्पला कार्यक्रमासाठी पाचारण करण्यात आलं होतं. डॉक्टर कपिल महाजन, शरद अवचर, राम वनंजे, एस नागरगोजे, बालाप्रसाद भालेराव, अतुल ताकसांडे, बाबू गायकवाड, बाबू कलंबरे, श्याम जोंधळे, दीपक वानखेडे यांचा यामध्ये समावेश होता. यावेळी 137 रक्तदात्यांनी रक्तदान केलंय. मोठ्या उत्साहात खराटेंचा वाढदिवस संपन्न झालाय. ज्योतिबा खराटे या ठिकाणी एक सामाजिक उपक्रम म्हणून माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या किनवट आणि माहूर तालुक्यातील तमाम कार्यकर्ते या ठिकाणी आमचे अभिषेक जयस्वाल यांनी या रक्तदान शिबिराचं आयोजन करतात. गेल्या 15 वर्षापासूनचा हा सामाजिक उपक्रम आम्ही या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सातत्याने चालवत आहेत. एका रक्ताच्या बाटलीतून एका गोरगरिबांचा जीव वाचतो आणि त्याचा आम्हाला फार मोठा या ठिकाणी आनंद मिळतो. आणि हा सामाजिक उपक्रम गेल्या 15 वर्षांनी चालत असून पुढेही हा उपक्रम असाच या प्रकारचा चालत राहणार आहे. धन्यवाद. खराटे यांना विधानसभा लढण्याचं जनतेमधनं संकेत दिले जात आहेत हे मात्र विरोधकांच्या कुजबुजीमधनं बोललं जात आहे. खराटे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही गेली 15 वर्षापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करतो आणि या शिबिराचं आमचं मूळ उद्देश आहे इथल्या तालुक्यातील गोरगरीब जनतेला मोफत रक्त मिळावं. आम्ही दरवर्षी 200 ते 300 रक्ताच्या बाटल्या देऊन इथल्या गोरगरिबांना मोफतमध्ये रक्त पुरवठा करतो. फिरोज पठाण, सी 24 तास, यवतमाळ.